विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 या पाठातील यातील एक होती समय लेखक उत्तम कांबळे या पाठाचा परिचय करणार आहोत. या पाठामध्ये व्रतस्थ अशा समाजसेविका अनुताई वाघ यांनी आदिवासी लोकांमध्ये जे शिक्षणाचं महान असं कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळे त्या महान बनल्या. काही लोक हे समाजसेवा करतात आणि उच्च पदावरती जाण्याचा प्रयत्न करत असतात, मोठमोठे पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा या लोभापासून अनुताई वाघ या दूर राहिल्या. अनेक प्रकारची पदं त्यांच्या पायाशी ही धावत आली पण कधीही त्यांनी या पदांचा मोह धरला नाही. पद्मश्री, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असते पण कधीही त्यांनी त्या पदांचा मोह धरला नाही आणि आपलं आदिवासींना शिकवण्याचं घडवण्याचं कार्य त्या अविरतपणे करत राहिलेले आहे. अनुताई वाघ यांनी जे ज्ञानाचं शिक्षणाचं लहान स्वरूपटं लावलं त्याचं काही काळातच वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. त्यांनी या समाजाला घडवलं, दिशा दाखवली, त्यांना प्रगत समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य केलेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला अनुताई वाघ यांचं निधन झालं त्या निधनामुळे सारी कोजवाडची टेकडी ही हळहळली. त्यांना अपार असं दुःख अनुताईंच्या निधनामुळे झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी अनुताई या आदिवासींच्या आई बनलेल्या होत्या. त्यांना त्यांनी मुलांप्रमाणे वाढवलेलं होतं, वागवलेलं होतं, त्यांना ज्ञान दिलेलं होतं, त्यांना शिक्षण दिलेलं होतं. अशा अनुताई वाघ यांच्या निधनानंतर एका व्रतस्थ अशा समाजसेविकेचा अंत झालेला आहे. त्यांचं जे काही कार्य होतं समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, हा शिक्षणाचा प्रसार यापुढे आपण करावा हीच त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याकडून श्रद्धांजली ठरेल.